हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? चला तर मग आज आपण सेतू अभ्यासक्रमांतर्गत इयत्ता 8वी घटकाचे नाव आहे बँक व सरळ व्याज. दिवस आहे 25वा. उपघटक आहे बँकेचे व्यवहार. गणित या विषयामधला आपण हा 25वा दिवस वर्ग 8वीचा पाहत आहोत. संबोध कोपरा आहे. बचत खाते व आवर्ती ठेव खाते यासाठी पासबुक असते. मागच्या व्हिडिओमध्ये दिवस 24वामध्ये आपण पाहिले बँकेमध्ये विविध प्रकारची खाती आपल्याला उघडावी लागतात. त्यामध्ये चालू खाते, बचत खाते, आवर्ती ठेव खाते इत्यादी खात्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि त्या खात्यांसाठी काय असतं? पासबुक असतं. तर त्या पासबुकमध्ये तारखेनुसार ठेवलेले पैसे आणि काढलेले पैसे व शिल्लक यांची या सर्वांची नोंद असते. ती कशी असते ते आपण या टेबलमध्ये पाहूया. लाईन नंबर 1, तारीख, दिनांक, डेट, डेट वाईज असते. तपशील दौरा म्हणजे कोणाद्वारे दिलेले आहेत, चेक असेल, सेल्फ असेल किंवा कॅश असेल. तपशील दौरा आहे हा ब्यौरा आहे. त्यानंतर चेक क्रमांक, चेक नंबर सुद्धा आपल्याला तिथे मेन्शन असलेला दिसेल. त्यानंतर रक्कम काढली किंवा निकाली गई रक्कम, अमाऊंट विथड्रॉन, किती अमाऊंट आपण विड्रॉन केली, किती तारखेला केली, कोणाद्वारे केली याची माहिती आपल्याला भेटते. रक्कम ठेवली किंवा जमा की गई रक्कम, अमाऊंट डिपॉझिटेड म्हणजे अमाऊंट डिपॉझिट किती केलं गेलं हे आपल्याला या पासबुकमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. त्यानंतर शिल्लक जमा किंवा बॅलन्स काय आहे आपल्या पासबुकमध्ये तेही आपल्याला पाहायला मिळतं. आता इथं नंबर 1, तारीख आहे 23/12/2020. चेकद्वारे काय केलेलं आहे, दिलेलं आहे किंवा रक्कम जमा केली गेली आहे चेकद्वारे. चेकचा क्रमांक दिलेला आहे 180503. आणि किती रक्कम दिली गेली किंवा जमा केली गेली, तर 5000 रक्कम जमा केली गेली. 5000 रक्कम ॲड केल्यामुळं शिल्लक जमा रक्कम किती झाली, आता 9000 झाली. त्यानंतर 27/12/2020. सेल्फ म्हणजे स्वतः ज्याचं खातं आहे त्या माणसानी जर पैसे काढले किंवा जमा केले तर इथं सेल्फ येतं. त्यानंतर किती रक्कम काढली त्यांनी, 1500 रुपये रक्कम काढली म्हणजे 1500. आता 9000 मधले 1500 काढले तर राहिले किती शिल्लक, 7500 रुपये शिल्लक राहिले. त्यानंतर 8 तारखेला त्यांनी बँकेसोबत, 8 जानेवारीला त्यांनी बँकेसोबत व्यवहार केला, कॅशद्वारे केला. आणि किती रक्कम जमा केली त्यांनी, 2000 रक्कम जमा केली. शिल्लक किती होती आधी, 7500 होती. 7500 मध्ये त्यांनी 2000 जर जमा केली असेल तर शिल्लक रक्कम जी आहे, बॅलन्स जे आहे ते 9500 राहील. त्यानंतर त्यांनी 18 जानेवारीला काय केली, रक्कम चेकद्वारे काढली. म्हणजे चेक नंबर दिलेला आहे ते 27/12/74. किती रक्कम काढली, 3000 रक्कम काढली. जमा किती होती, 9500. 9500 मधनं 3000 त्यांनी उचलली तर राहिली किती, 6500. त्यानंतर 25 फेब्रुवारीला इंटरेस्ट जमा झालं. म्हणजे आता हे कोणतं खातं आहे, बचत खातं आणि आवर्ती ठेव खातं आहे. याला आपल्याला या पासबुकमध्ये जे पैसे आहेत त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट मिळतं. तर ते इंटरेस्ट किती जमा झालं, 126 रुपये जमा झालं. म्हणजे 6500 रुपयेमध्ये 126 ॲड केले तर आपलं शिल्लक राहतं 6626 रुपये. अशा पद्धतीनं आपल्याकडे जे पासबुक आहे त्या पासबुकमध्ये तारीखसहित आपण नेमकं काय केलं, त्याचा चेकनी जर रक्कम आपण जमा किंवा काढली तर त्याचा चेक नंबर येतो, किती रक्कम काढली, किती रक्कम जमा केली आणि शिल्लक रक्कम किती आहे याचा सगळा तपशील आपल्याला पासबुकमध्ये पाहायला मिळतो. मग यावरून मला काय कळालं, यावरून मला कळालं की चेक ज्याच्या नावावर आला आहे त्याच्या नावावर चेकमधील दिलेली राशी जमा होते. म्हणजे ज्याच्या नावाने चेक आहे त्या माणसाच्या किंवा त्या व्यक्तीच्या नावावर ती रक्कम काय होते, जमा होते. आणि ज्याच्याकडून तो आला आहे त्याच्या खात्यावरील राशी काय होते, कमी होते. समजा मी एखाद्याला चेक दिला, समजा मी एखाद्या राहुल नावाच्या मुलाला चेक दिला तर त्या राहुल नावाच्या व्यक्तीच्या पासबुकवरती ती रक्कम, मी किती रुपयाचा चेक दिला ती रक्कम जमा होते आणि माझ्या खात्यावरून ती रक्कम काय होते, कमी होते. ही तर आपल्याला इथं समजते. त्यानंतर पासबुकमध्ये बँकेच्या खात्यावरील रकमेवर आलेला व्याज खात्यात जमा होतो. म्हणजे पासबुकमध्ये आपल्याला व्याजसुद्धा
जमा झालेलं दिसतं, म्हणजे बँकेच्या खात्यावर आपली किती रक्कम आहे आणि त्या रकमेवर आलेलं व्याज जे आहे ते त्याच खात्यामध्ये आपल्याला जमा झालेलं दिसतं. आता इथं आपण सराव कोपरा दिलेला आहे, त्याचा आपण सराव करूया. खाली पासबुक नमुना दिला आहे, त्यातील नोंदीचे निरीक्षण करून नोंदी पूर्ण करा. लाईन नंबर किंवा पंक्ती क्रमांक, ओळ क्रमांक, तारीख दिलेली आहे, तपशील ब्यौरा दिलेला आहे, चेक नंबर, रक्कम किती काढली, रक्कम किती जमा केली आणि शिल्लक रक्कम किती आहे. तर 23/12/2020 चेकद्वारे, चेक नंबर आहे चेकचा 34/35/67 आणि जमा केलेली रक्कम आहे 2000 रुपये. आणि रक्कम जमा केल्यामुळं तिथं किती शिल्लक राहिली रक्कम 5000, म्हणजे आधीची 3000 असेल, नंतर 2000 जमा केलं तर इथं शिल्लक रक्कम किती आहे 5000 रुपये. मग 27/12 म्हणजे 27 डिसेंबरला सेल्फ म्हणजे स्वतः ज्या व्यक्तीच्या नावावर ते पासबुक आहे ते व्यक्ती स्वतः आली आणि 3000 रुपये तिनं काय केलं, विड्रॉ केले, म्हणजे रक्कम त्यांनी काढली 3000 रुपये. तर इथं किती राहतील, मग इथं 2000 रुपये शिल्लक राहतील, कारण 5000 रुपये त्याच्या पासबुकवर जमा होते, 5 मधले त्यांनी 3 उचलले, 5000 मधले 3000 उचलले, राहिले 2000 रुपये. त्यानंतर 8/1/2020 रोजी त्यांनी कॅश जमा केली, किती जमा केली कॅश, 2000 रुपये कॅश जमा केली, तर आधीचे शिल्लक 2000 आणि आताचे जमा केलेले 2000 मिळून टोटल किती झाले, 4000 झाले. त्यानंतर 18/1/2020 चेकद्वारे त्यांनी काय केली, चेकचा नंबर आहे 45/23/12, चेकद्वारे त्यांनी अमाऊंट विड्रॉ केली, 3000 रुपये अमाऊंट विड्रॉ केली, म्हणजे 4000 मधले 3000 अमाऊंट त्यांनी विड्रॉ केली, तर राहिले किती, 1000 रुपये राहिले, कारण 4 मधले 3 त्यांनी काढून घेतले, तर राहिले किती, 1000. मग आता 25 फेब्रुवारीला इंटरेस्ट जमा झाला, तो इंटरेस्ट आहे 26 रुपये, तर त्याच्याकडे आता किती शिल्लक रक्कम राहील, 1026 रुपये. अशा पद्धतीनं आपण बँकेचा व्यवहार जो आहे तो आपण इथे समजून घेतलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.